रिहा करो, रिहा करो। संजय सिंह को रिहा करो, रिहा करो, रिहा करो। लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे। संजय सिंह को रिहा करो, रिहा करो, रिहा करो। संजय सिंह को रिहा करो, रिहा करो, रिहा करो। लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे। संजय सिंह को रिहा करो, रिहा करो, रिहा करो। संजय सिंह को रिहा करो, रिहा करो, रिहा करो। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। आज आम आदमी पार्टी जे जो भाजपा सरकारचा शवयात्राचा निषेध केला आहे त्याला समाजवादी पार्टी तर्फे आम्ही पूर्ण समर्थन करतो। कारण या देशामधील जे केंद्रातील सरकार आहे ते इंडिया आघाडी जी निर्माण झाली आहे त्याच्यामुळे जे बोकळून गेले आहे आणि ते विरोधी पक्षातील सर्व नेत्यांवर ईडीची सीबीआयची कारवाई करत आहे त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो। कारण आजपर्यंत यांनी जितक्याही लोकांवर कारवाई केली ते राष्ट्रवादीचे अनिल दादा देशमुख असो किंवा कोणतेही नेता असो त्यांच्या हाती आजपर्यंत काहीच लागलं नाही आणि सिंग साहेब जे आहे त्यांच्याही कडून काही भेटलं नाही म्हणून आम्ही त्याचा पूर्ण निषेध करतो आणि समाजवादी पार्टी ही आपच्या सोबत आहे असं मी जाहीर करतो। धन्यवाद। आजची जी शवयात्रा वंदे मातरम। मी अमृता सिद्धार्थ रेतकर, आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष। काल राज्यसभा सदस्य माननीय संजय सिंह साहेब यांना दिल्ली येथे अटक झाली आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही जे विद्यमान सरकार आहे भाजपा सरकार त्याची शवयात्रा काढलेली आहे आणि यात आमच्या सोबत आहेत समाजवादी पार्टी देखील। माझ्या सोबत उभे समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष रिजवान जहागीरदार साहेब। याचा आता ही शवयात्रा काढण्याचं कारण असं जेव्हा आता 2024 जितका जवळ येतोय तेवढी ह्या सरकारला भीती वाटते की आता इंडिया एकत्र आलेली आहे तर इंडियामुळे हे पडतील, यांचा पराजय दिसतोय म्हणून आता एकेकाला हे जेलमध्ये टाकताय आणि आमच्या पार्टीवर आमच्या पार्टीतल्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी काहीही केलेलं नाहीये। सर्वप्रथम यांनी सत्येंद्र जेवणकर, मनीष सिसोदिया सर यांना जेलमध्ये टाकलं, आता संजय सिंग सर याच्याने काही होणार नाही, जेलमध्ये टाकून काही होणार नाही। हम लढेंगे और जीतेंगे। धन्यवाद।